बीड मधून कुंडलिक खांडेंचं कार्यालय फोडण्यात आलेलं आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल होताच मुंडे समर्थक आक्रमक झाले. शिंदे समर्थक कुंडलिक खांडे यांनी बीड मध्ये मतदान फिरवलं. जिल्हाप्रमुखांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या व्हायरल झालेल्या क्लिप नंतर मुंडे समर्थक हे सक्रिय झालेले पाहायला मिळतात. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता. 6,500 मतांनी पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. त्यांच्या पराभवानंतर त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण हळूहळू समोर येत आहे. तर आपण पाहू शकतो की पंकजा मुंडे यांना ज्यांनी दगाफटका केला यांचा, त्यामुळे कार्यकर्ते त्यांचे आक्रमक झालेले आहेत. कुंडलिक खांडे यांचे कार्यालय हे फोडण्यात आलेलं आहे. या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे. या दृश्यामध्ये आपण ही तोडफोड पाहू शकतो. पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, त्यांनी ही तोडफोड केली आहे. तर ती ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली होती ती ऐकूयात. आता मी पूर्ण काम केलं बाप्पाचं माळाजवळ असून, माळाजवळ मी कसं जे तुतारी म्हणलं त्याला तुतारी, जे करण्यासारखं आहे त्याला कमळ. ती विलेतले माझ्या गावात 100-200 मतं जास्त होते कोणाला ताईला, ते विकरून घेणं गरजेचं होतं मला. उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मतं मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना. मला जातीवरती शिक्का नको, त्याचाही फायदाच होणार आहे. जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी, पार्टीचं नुकसान नाही त्यात. मी जरी जवळ मत पण बाकी 2376 बूथ वरली सगळी यंत्रणा मी बाप्पाला देऊन टाकली होती. हे भीतीत कच खरं प्रमाणे दिली ह्यावेळेस. हा म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला. नुसती यंत्रणा नाही, पैसे देऊन यंत्रणा, पैसे बी दिलेत मी बाप्पाला. हा पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी खांडे यांच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे. पंकजा मुंडे यांचा पराभवाचं कारण समोर आल्यानंतर ही तोडफोड करण्यात आली. पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते सक्रिय होऊन त्यांनी खांडेंच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. उद्धव, आपण पाहिलं पंकजा मुंडे यांच्या पराभवाचं कारण समोर आलेलं आहे आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुंडलिक खांडे यांचं कार्यालय त्यांच्याकडून फोडण्यात आलंय. हा संघर्ष आणखी चिघळणार आहे का? कारण की अत्यंत या सगळ्या संदर्भामध्ये अत्यंत तीव्र प्रतिसाद जे आहे ते व्हायरल क्लिप नंतर जे आहे ते पुढे येताना दिसत आहे. एकंदरीत आपण बघितलं असेल की 2 दिवसापासून ही व्हायरल क्लिप समाज माध्यमावर व्हायरल होत होती, त्याची पुष्टी होत नव्हती. मात्र समर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना ज्यावेळेस ही गोष्ट कळली की नाही खऱ्या अर्थाने अशाच पद्धतीचं काहीतरी घडलं असावा आणि पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव एकंदरीत मुंडे समर्थकांच्या जिवारी लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुंडे समर्थक आक्रमक झालेले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे आणि यामध्ये कुठल्याही जे महापुरुषांच्या प्रतिमा असल्या, मोठ्या नेत्यांच्या प्रतिमा असल्या, या सगळ्या तोडफोडीपासून लांब ठेवण्याचं काम देखील मुंडे समर्थकांनी केलेलं आहे. मात्र उद्धव जी जी पंकजा मुंडे यांची या संदर्भात काही प्रतिक्रिया समोर येते का? नक्कीच, त्यांच्याशी संपर्क करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. मात्र पंकजा मुंडे यांचा संपर्क होत नाहीये. मात्र कार्यकर्ते बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि अत्यंत या आक्रमक पद्धतीचं वातावरण जे आहे ते बीडमध्ये तयार झाल्याचं चित्र दिसतंय सोशल मीडियावर. सातत्याने जे समर्थक आहेत पंकजाताई मुंडे यांचे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे, हे सगळे जे आहेत ते सातत्याने आक्रमक होताना दिसत आहेत. हा संघर्ष नक्कीच टोकाला जाईन अशी जी स्थिती आहे ती बीड जिल्ह्यामध्ये सध्या तरी निर्माण झाली. जी जी उद्धव, या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू तूर्तास. धन्यवाद.